मान्सूनच्या आगमनानंतर मराठवाड्यात पेरणीची लगबग सुरू. कपाशी, तूर, सोयाबीन आणि मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड. मान्सूनच्या आगमनानंतर राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी. रायगड, नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा दमदार आगमन, तर कोकणात मात्र पाऊस थंडावला. नाशिकमध्ये शेतकरी बाजार समितीमध्ये कांद्याचा वाद सुरूच. गेल्या दोन दिवसांपासून लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद. यवतमाळ जिल्ह्यात अवैध गर्भपात करण्याच्या प्रयत्नात तरुणीचा मृत्यू. वैद्यकीय पेशाला काळीमा फासणारे डॉक्टर पतीपत्नी मात्र फरार. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर बियाण्यांच्या किमतीत कपात. महाबीजसाठी जास्त पैसे देऊ नका, शेतकऱ्यांना आवाहन. आणि जय जय रामकृष्ण हरीच्या गजरात. निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान 14 जुलैला पंढरपुरात होणार दाखल. नमस्कार, मी सुप्रिया. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. पाऊस आलेला आहे आणि मराठवाड्यामध्ये आता शेतकऱ्यांनी पेरणीलाही सुरुवात केली आहे. मराठवाड्यावर गेल्या 2 दिवसांपासून कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस पडतोय, तर आधीच पेरणीची कामं शेतकऱ्यांनी उरकून घेतलेली होती आणि आता फक्त पावसाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत घरीच बसलेला शेतकरी आता शिवारात दिसू लागलाय. कपाशी, तूर आणि सोयाबीन, मक्याची मोठ्या प्रमाणात शेतकरी लागवड करतोय, तर आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने आता शेतकऱ्यांनी लागवडीला सुरुवात केलेली आहे. पेरणीची कामं या शेतकऱ्यांनी हातात घेतलेली आहेत. कापूस, तूर आणि मक्याची लागवड इथे करण्यात येते. खरं तर इतके दिवस शेतकरी वाट पाहत होता पावसाची आणि अखेर आता मान्सून दाखल झालेला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पेरणीची कामं शेतकऱ्यांनी हातात घेतलेली आहेत. आता आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय की शेतकरी पेरणीची कामं आपली पूर्ण करत आहेत. याच विषयीचा आढावा घेतलाय आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ कोदाम यांनी. मराठवाड्यात गेले 4 ते 5 दिवसांपासून पावसाची रिमझिम आहे, मात्र काल 2 दिवसात मराठवाड्यात सगळीकडे चांगला पाऊस पडलाय. त्यामुळे आता पेरणीच्या तयाऱ्या शेतकऱ्यांनी केल्या होत्या. आता पाऊस पडल्याने प्रत्यक्ष पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे. कपाशी या ठिकाणी पेरले जाते चांगल्या प्रकारे जी आहे. जमीनही ओली झालेली आपण बघू शकतो या ठिकाणी. माती चांगली ओल आलेली आहे जमिनीमध्ये, आणि या अशा ओल असलेल्या जमिनीतच जर बियाणं पेरलं तर ते रुजतं आणि चांगल्यापैकी पीक येतं. एकाच पावसामुळे सगळं काय अवलबेल होईल असं नाही, पाऊस अजूनही पडायला पाहिजे. मात्र आत्ता पेरणी योग्य वातावरण निर्माण झाल्यामुळं या ठिकाणी पेरणी सुरुवात झालेली. मराठवाड्यात अनेक शेतकरी बियाणं पेरत आहेत. माझ्यासोबत या शेतीचे मालक आहेत गावंडे. सर, मला एक सांगा दादा की काय कशा पद्धतीचं वातावरण आहे, पेरणी योग्य वातावरण? पेरणी योग्य वातावरण आहे, उगन शक्ती बी चांगली होईल आणि अजून जर थोडा पाऊस झाला तर अजून चांगली सरकी येईल आणि लवकर लावल्यामुळे सरकीचं उत्पन्न चांगलं येतं, त्याच्यामुळे लवकर लागवड चालू केली आहे. बरं, काय म्हणजे अपेक्षा काय आहे तुम्हाला की आता जर समजा पाऊस नाही पडला तर आणखी अडचण होऊ शकते? हा, अडचण होऊ शकते. पाऊस जर नाही आला तर अडचण खूप होऊ शकते, म्हणजे दुबारा पेरणीचं संकट ओढू शकते. हा, पण आता शासनाने शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की 60 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका, मग या ठिकाणी तेवढा पाऊस झालाय का? नाही नाही, इतका नाही झाला, 25-30 मिली पाऊस झाला. पण जर सरकीचं 60 मिलीची वाढ पाहिजे ठरली आणि कापूस जर उशिरा लागवड झाली तर त्याचं ऍव्हरेज येत नाही, म्हणजे जेवढं पाहिजे तसं ऍव्हरेज येत नाही, त्याच्यामुळे हिमतीवर चालू आहे आता सध्या. चांगलाच चांगला कापूस येईल लवकर लावल्यामुळं. 2 दिवसापासून मराठवाड्यात आभाळ आहे, पाऊस पडेल. हा, आणि अशी आशा आहे की आज रात्री येईल, सकाळी येईल, अशी आशा आहे. एकंदरीत आशेवरच सगळं जग चालू आहे. आपण बघू शकतो मराठवाड्यामध्ये ढग जे आहेत पूर्णपणे भरून आलेले आहेत. सगळ्या मराठवाड्यातील सगळ्या आकाशामध्ये ढग आहेत. थोडी रिमझिम पाऊसही अनेक ठिकाणी आहे. औरंगाबादच्या परिसरातही चांगला पाऊस पडलेला आहे. आता अपेक्षा करूया चांगला पाऊस पडेल, कारण आता पेरणी योग्य जरी ही जमीन नसली तरी पेरणीला सुरुवात शेतकऱ्यांनी केलेली. त्यांना अपेक्षा आहे की जर उशिरा पेरलं तर पीक जास्त भरघोस येणार नाही, मात्र आता जर पेरलं तर ते चांगल्या पद्धतीने पाऊस पडला तर चांगली जी किंमत आहे शेतकरी हातात पडू शकते. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, चितेपिंपळगाव, औरंगाबाद.
कोकणातही मान्सून दाखल झालाय खरा, पण पावसाला तसा जोर आलेला दिसत नाहीये. आज रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये काही ठिकाणी तुरळक पाऊस झालाय, पण दुपारनंतर मात्र पावसानं पूर्णपणे उघडीप दिली आहे. याबद्दलच रत्नागिरीबद्दल काय परिस्थिती आहे ते सांगतात आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर. कोकणात मान्सून दाखल झालाय आणि पुढच्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. मान्सून दाखल झाला आहे खरी गोष्ट आहे, पण पाऊस कुठे आहे हा पुन्हा एकदा प्रश्न पडतो आहे. म्हणावा तितकासा जोर नाही आहे पावसाला. आज दिवसभर किनारपट्टीच्या भागात तुरळक पाऊस झाला, पण अनेक ठिकाणी पाऊसच झालेला नाही. थोडाफार सकाळी पाऊस झाला, दुपारपासून पुन्हा एकदा उघडीप आहे. हा सगळा रत्नागिरीचा परिसर आहे, रत्नागिरीच्या समुद्रा शेजारचा. आणि हे आपण तुम्ही पाहतात की मच्छीमारसुद्धा असं समुद्रामध्ये पाऊस नसल्यामुळे छोटे मच्छीमार मासेमारी करायला लागलेले आहेत. आणि ज्याला छोट्या जाळी म्हणतात त्या जाळ्यांनी आपाप मासे मिळतात काय पाहतायत. फार पाऊस नाही आहे कुठे. वातावरणात ढग तर दाटून आलेले आहेत, परंतु हे ढग बरसत नाही आहेत. आणि समुद्राला आता सध्या ओहोटी असल्यामुळे समुद्र शांत आहे, वारे पण वेगाने वाहत नाही आहेत. लोक फिरायला येत आहेत नेहमीप्रमाणे पाऊस नसल्यामुळे समुद्राकाठचा आनंद घेण्यासाठी. शेतकऱ्यांना हा पाऊस थोडाफार उपयुक्त ठरतो आहे, कारण त्यांनी आधीच पेरण्या केलेल्या आहेत आणि त्यामुळे हा पाऊस त्याने जे पेरलेला आहे ते जगवण्यापुरता फायदेशीर ठरतो आहे. पण जितका म्हणावा तितका पाऊस, जसा कोकणात पाऊस लागतो जशी अपेक्षा होती, तसा काही मान्सून दाखल झाल्यानंतर पाऊस होताना दिसत नाही आहे. आणि पुढच्या 24 तासात जसं हवामान विभाग म्हणत आहे की मुसळधार पाऊस पडेल, आता बघू पुढच्या 24 तासामध्ये मुसळधार पाऊस पडतो की नाही ते. पण सध्या तरी मान्सून दाखल झाल्यानंतर पाऊस फार नाही आहे. सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरी असेल, रायगडमध्ये थोडाफार महाड आणि इतर ठिकाणी पाऊस आज झाल्याचं कळतं आहे, पण पुन्हा एकदा जोर नाही आहे पावसाला. आणि त्यामुळे पाऊस हा नेमका कधी येणार आणि जोराचा पाऊस कधी येणार हे सगळेजण वाट बघत आहेत. मान्सून आला आहे, सक्रिय झालेला नाही ही खरी गोष्ट आहे. कर्नाटकात जशी स्थिती होती तशीच आता आहे. केरळमध्ये थोडाफार पाऊस लागतोय, कर्नाटकातही लागतोय बऱ्यापैकी किनारपट्ट्यांवर. पण पुन्हा जसं विदर्भाकडून जो पाऊस उलटा येतोय असं जे म्हटलं जातं, तसं काही कोकणात फार मान्सून आज तरी सक्रिय झालेला दिसत नाहीये. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. गेल्या 2 दिवसांपासून राज्यामध्ये ढगाळ वातावरण होतं, पण असह्य उकाडाही होता. आज संध्याकाळपासून पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे नंदुरबारमधल्या रहिवाशांना सुखद दिलासा मिळाला आहे. या पहिल्या पावसामध्ये भिजण्याचा आनंद अनेक जणांनी लुटला. रायगडमध्येही आज सकाळपासूनच पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये आज पावसाच्या दमदार सरी कोसळल्या, त्यामुळे हवेमध्येही गारवा निर्माण झालाय. पावसाच्या आगमनानं शेतकरी वर्गही खुश आहे, कारण पावसाअभावी भाताची रोपं ही सुकून चाललेली होती. आणि जिल्ह्यामध्ये अलिबागसह माणगाव, महाड, पनवेल, पेण, रोहा, कर्जत या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. अलिबागमधल्या पर्यटकांनी या पावसाचा मनसोक्त आनंद लुटलाय. आता बातमी आहे लासलगावची. लासलगावमध्ये आज शेतकरी संघटनेच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलंय. कांद्यावरून लासलगाव बाजार समितीमध्ये संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यांचा वाद चांगलाच पेटलाय, यामुळे बाजार समितीचं कामकाज आज 3र्या दिवशीही बंद आहे. या शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय, यामुळे आज धरणं आंदोलन करून लिलाव सुरू करण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली. तर लिलाव सुरू करा, नाहीतर तुमचे परवाने रद्द करू, असा इशारा सभापती जयदत्त होळकर यांनी व्यापाऱ्यांना दिलाय. रविवारी संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यांची बैठक झाली, मात्र त्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. सोमवारी तात्काळ तुम्ही कुठली पर्याय व्यवस्था वगैरे किंवा व्यापाऱ्यांशी चर्चेने हा प्रश्न सोडवून तुम्ही मार्केट सोमवारी सुरळीत सुरू करावं, आणि बाकीच्या विषयावरती नंतर तुम्ही 1-2 दिवसांमध्ये मिटिंगा घेऊन तुम्ही तो विषय निकाली काढावा. आता जरी इथं आज आम्ही धरणे आंदोलनात बसलेलो, आम्ही हा त्यांना शनिवारी इशारा दिलेला होता धरणे आंदोलनाचा. जर आज याच्या जर काही निष्पन्न झालं तर आम्ही थोड्याच दिवसामध्ये DDRच्या ऑफिसवरती धडकणार आहोत, आणि मग DDRच्या ऑफिसचं काय करायचं ते आम्ही बघू, मग किती तोडायचं किती फोडायचं ते आम्ही आता आमच्या याच्यामध्ये बघू. मग तिथे गेल्यावरती वास्तविक पाहता कुठलाही असा वेगळा असा निर्णय बाजार समितीने घेतला नव्हता, तरी सुद्धा काही व्यापाऱ्यांनी अंतर्गत राजकारणाच्या मुळे या ठिकाणी बाजारावर बंद केलेले. ज्यांनी कोणी या बंदमध्ये सहभाग झाले निश्चितच बाजार समिती त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार. मग त्यांचे लायसन्स सस्पेंड असतील, त्यांचे प्लॉट खाली करण्याचे असतील, जी काही म्हणून प्रोव्हिजन आमच्याकडे आहे त्या प्रोव्हिजननुसार त्यांच्यावर कारवाई निश्चित होणार.
मुळात पुढच्या बातमीकडे राज्य सरकारचा उपक्रम असणाऱ्या महाबीजनं वाढवलेल्या बियाण्यांचे दर आता कमी केलेले आहेत. डाळवर्गीय पिकांमध्ये उडीद मूग आणि तुरीच्या बियाण्यांमध्ये जवळपास दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय महाबीजनं घेतला होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बियाण्यांचे दर वाढवले जाणार नाहीत अशी घोषणा केल्यावर दर मागच्या वर्षी एवढेच ठेवण्यात आलेले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये जास्त पैसे बियाणे दुकानदारांना देऊ नये असं आवाहन महाबीजच्या वतीनं करण्यात आलंय. बियाण्याची किमती वाढले हे जी काही म्हणजे सगळीकडे चर्चा होती त्या अनुषंगाने शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तर यामध्ये कडधान्य पिकातील तूर मूग आणि उडीद या तीन पिकांमध्ये गेल्या वर्षीचे जे दर होते म्हणजे कमी दर होते गेल्या वर्षी तर ते त्या दरामध्ये विक्री करण्याबाबत म्हणजे विक्री करण्याबाबतचे आदेश आम्हाला प्राप्त काल झालेले आहेत. आणि त्या दृष्टीने जर पीकवार ज्या किमती आहेत तर तूर 2 किलोचं जे पॅकिंग आहे 15 वर्षाच्या वरील जे वाहन आहेत मारुती आशा म्हणजे 87119 BSMR 736 2 किलोची बॅग सुरुवातीला जे 440 रुपयापर्यंत किंमत आम्ही दाखवली होती आता ती 260 रुपयाला म्हणजे 130 रुपये प्रति किलो म्हणजे 2 किलोची बॅग 260 रुपयाला विक्री करण्याचे सर्व विक्रेत्यांना आमच्या जिल्हा कार्यालयांना कालच आदेश दिलेले आहेत. महाबीजनं बियाण्यांची दरवाढ केल्यानंतर तातडीनं मुख्यमंत्र्यांनी दरवाढीवर स्थगिती दिली होती. मात्र याचे लेखी आदेश महाबीजला मिळालेलेच नव्हते. या संदर्भातील बातमी IBN लोकमतनं दाखवताच प्रशासन जाग झालं आणि महाबीजला आदेश धडकले. शेतकऱ्यांच्या हक्काचं बियाणं समजल्या जाणाऱ्या महाबीज बियाणांच्या किमती वाढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं दरवाढीवर स्थगिती दिली होती. मात्र अशा प्रकारचा कोणताही लेखी आदेश महाबीजला न मिळाल्यानं दरवाढ कमी झाली नव्हती. या संदर्भात IBN लोकमतनं बातमी दाखवताच खळबळून जाग झालेल्या प्रशासनानं आदेश महाबीज कार्यालयामध्ये धडकले. याबाबत महाबीज कार्यालयाकडून खरीप 2016 हंगामाकरिता सुधारित दराप्रमाणे मूग तूर आणि उडीद बियाणांची विक्री करण्याचं आवाहन सर्व विक्रेत्यांना करण्यात आलंय. यानंतर या बुलेटिनमध्ये आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपल्याकडे एक ताजी बातमी येते ती म्हणजे राज्यातल्या नक्षलग्रस्तांना आता प्रकल्पग्रस्तांचा दर्जा मिळणार आहे. राज्यातल्या नक्षलग्रस्तांना प्रकल्पग्रस्तांप्रमाणेच आरक्षण देण्याचा सरकारने प्रस्ताव आणलेला आहे आणि नक्षलग्रस्तांच्या हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्यांच्या मुलांना आता प्रकल्पग्रस्तांचा दर्जा मिळणार आहे. प्रकल्पग्रस्तांप्रमाणे नक्षलग्रस्तांना नोकरीमध्ये 5% आरक्षणही मिळेल. तर लवकरच हा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये येणार आहे. आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत प्रफुल्ल साळुंखे. प्रफुल्ल, काय सांगशील, नक्षलग्रस्तांना आता प्रकल्पग्रस्तांचा दर्जा मिळणार आहे आणि लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरीसाठी येईल, काय सांगशील? सुप्रिया, अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण गेल्या काही दिवसांपासून नक्षलग्रस्तांना प्रकल्पग्रस्तांचा दर्जा मिळावा अशी मागणी वारंवार या ठिकाणी होत होती आणि जर हा निर्णय उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत तर अत्यंत मोठा निर्णय आणि क्रांतिकारक निर्णय हा राज्य सरकारचा असेल. यामध्ये जसं धरण असेल किंवा एखादा रस्ता असेल, वेगवेगळ्या जे प्रकल्प राज्य शासना किंवा केंद्र शासनाच्या वतीने करण्यात येतात त्याच्या ज्यांची जमीन आणि या सर्व गोष्टी गरज असतात त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून घोषित करण्यात येतं. त्याच धर्तीवर आता नोकर भरती ज्यावेळी होईल त्यावेळी ज्या ठिकाणी नक्षलग्रस्त नक्षलींकडून ज्या कुटुंबातल्या सदस्यांची हत्या वगैरे झाली असेल अशा नक्षलग्रस्त जे कुटुंब आहेत त्यांच्या मुलांना किंवा कुटुंबियांना या ठिकाणी नोकरीत आरक्षण मिळेल. बरोबर, धन्यवाद प्रफुल्ल दिलेल्या या सर्व माहितीविषयी. आपण पाहतोय नक्षलग्रस्तांना आता लवकरच प्रकल्पग्रस्तांचा दर्जा मिळणार आहे. यानंतर आपण इथे घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. टाळ मृदुंग आणि ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालंय. ही पालखी 14 जुलैला पंढरपूरला पोहोचणार आहे. त्र्यंबके
महाबळेश्वरला संत निवृत्तीनाथ महाराज यांचं समाधीस्थळ आहे. परंपरेप्रमाणे आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला आज संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी पालखीचं प्रस्थान झालं. या पालखीत महाराष्ट्रातून जवळपास 50,000 वर वारकरी सहभागी झाले होते. निवृत्तीनाथ महाराजांच्या मूर्तीला कुशावर्त इथं स्नान घालून त्याची विधिवत पूजा करण्यात आली. परंपरेनुसार पालखी प्रस्थानाचा मान संत तुकाराम महाराजांच्या वंशजांना मिळतो. ही पालखी जेव्हा पंढरपुरामध्ये जाते, दशमीला पंढरपुरात पालखी निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात गेल्यानंतर दशमीपासून पौर्णिमेला गोपाळपूरचा काला होईपर्यंत त्या पालखीपूरचे सगळे सकाळ संध्याकाळचे कीर्तन, पंढरपुरामध्ये एकादशीला नगर प्रदक्षिणेची दिंडी नगर प्रदक्षिणा, त्याचबरोबर रात्रीची जागर, सगळ्या प्रकारच्या काल्याच्या कीर्तनासह सगळे कार्यक्रम आमच्या देहूकरांच्या फडाच्या मार्फत पार पाडले जातात. ही या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. यंदा 230 किलोच्या चांदीच्या रथात पालखी विराजमान झाली आहे. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा 24 दिवसांचा प्रवास करून ही पालखी आषाढी एकादशीच्या सोहळ्याला पंढरपुरात पोहोचते. पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर रस्त्यात ठिकठिकाणी पालखीचं स्वागत करण्यात येत होतं. वारकऱ्यांना प्रसादाचं वाटपही करण्यात आलं होतं. पालखीचं स्वागत करण्याचा उद्देश असा आहे की शैक्षणिक संस्थेबरोबर अध्यात्माची जोड सुद्धा विद्यार्थ्यांना अत्यंत काळाची गरज आहे. याच्यामुळं आपण आज हा सोहळा आज खुद्द ज्ञानेश्वर माऊली इथून प्रस्थान करते आहे आणि पंढरपूरला जाऊन त्यांच्या दर्शनासाठी ती निघत आहे. त्याचा भाग म्हणून आज संस्थे मी आणि माझ्या संस्थेचे सर्व कर्मचारी मिळून आज दादांचं आणि त्यांच्या सगळ्या ट्रस्टींचं चांगलं स्वागत केलं. यावर्षी वारकऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळाली. महाराष्ट्राला दुष्काळाच्या चक्रातून बाहेर काढ असं म्हणत हा वारकरी जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष करत पंढरीकडे वाटचाल करतोय. कपिल भास्कर, IBN लोकमत, त्र्यंबकेश्वर. त्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.